नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव यांचं स्वागत आहे. आज आपण आदिती बरोबर कुठे आलो आहोत हे आदितीच आपल्याला सांगेल. नमस्कार, आज आपण आलेलो आहोत गुळसुंदे हे पनवेल तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये. एक पाताळगंगा या नदी काठी वसलेलं असं सिद्धेश्वर महादेवाचं एक मंदिर आहे. मंदिर हे दगडी आहे आणि मंदिर हे खूप पौराणिक आहे, पुरातन आहे. तर या मंदिराचं दर्शन घेता घेता आपण या मंदिराबद्दल अधिक जाणून घेऊयात. तर मित्रांनो, आदितीने सांगितल्याप्रमाणे हे जे समोर आपल्याला जे पात्र दिसतंय, पाताळगंगेचं पात्र आहे आणि इथे वरती मंदिर आहे. त्या मंदिराला जाऊया आपण. या मंदिराला यायचे झाल्यास पनवेल रेल्वे स्थानकापासून हे मंदिर फक्त 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे मंदिरांच्या पायरीवर हत्ती कोरलेले आहेत. आपण हत्तीला आपण शांततेचं प्रतीक मानतो म्हणून कदाचित इथे हत्ती कोरलेले असावेत. आणि हा आहे मुख्य दरवाजा. दरवाज्यावर गणपती आहे आणि वरती शिल्प कोरलेले आहे. तिथे कृष्ण बासरी वाजवताना दिसतोय, तिथे नरसिंह आणि लक्ष्मी दिसत आहेत. गुळसुंदे हे श्री सिद्धेश्वर संतांनी इसवी सन 1200 सुमारास स्थापन केलेले एक प्राचीन मंदिर आहे. हे गुळसुंदे शिवमंदिर म्हणूनही ओळखले जाते व हे सुमारे 700 ते 800 वर्ष जुने असावे. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला इकडे नंदी दिसत आहे आणि आणि इथे आपल्याला गणपतीची शेंदूर लेपन केलेली मूर्ती दिसत आहे. इथे दरवाजावरील तुम्ही कोरीव काम बघाल तर किती सुंदर फुलं कोरलेली आहेत आणि ती हाताने कोरलेली अशी वाटत नाही आहेत. असं वाटतं की मशीन मेड असावी. गर्भगृहात जाऊन दर्शन घ्यायचे झाल्यास महिलांनी पारंपरिक साडी किंवा सलवार कमीज परिधान करणे आवश्यक आहे आणि पुरुषांनी त्यांना शर्ट शिवाय आत जाणे बंधनकारक आहे. मंडळी, आपल्याला सुंदर अशी आदितीने माहिती सांगितली आहे. मंदिरात येताच खूप गारवा जाणवला आहे. बाहेर ऊन एवढा जास्त आहे तरी पण मंदिरात एवढा गारवा आहे, एकदम प्रसन्न वाटते. आणि इकडे मला मस्त आज खूपच पुरातन आहे, पूर्णपणे दगडी बांधकाम तुम्हाला दिसत आहे समोर. आणि आत्ता आपण पिंडीचं दर्शन घेतलं आहे आणि तुम्ही बघितले तर इथे 3 दरवाजे आहेत. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. या दरवाज्यातून तुम्ही बाहेर गेले असता आपल्याला पाताळगंगेचं पात्र दिसतंय. पूर्ण खूप सुंदर आहे आणि एकदम क्लीन आहे पात्र. ओम नम शिवाय. हे बा मंडळी, इथे बोर्ड लागलेला आपल्याला दिसतोय, श्री सिद्धेश्वर देवस्थान, तालुका पनवेल, गुळसुंदे, जिल्हा रायगड. इथे काही विश्वस्त मंडळींची नावं लिहिलेली आपल्याला दिसत आहेत समोर. मंदिराचं दर्शन करून आपण बाहेर आलो आहोत आणि तुम्ही आता मंदिराच्या बाहेरच्या बाजूने तुम्ही बघू शकता, पूर्णपणे दगडी मंदिर आहे आणि खूप सुस्थितीत त्यांनी ठेवलेलं आहे. तर आपण आजूबाजूचा आता आवार बघूया मंदिराचं. गुळसुंदे गावातील 25 कुटुंबाच्या देखरेखीखाली हे मंदिर आहे. प्रत्येक वर्षी मंदिर आणि त्याच्या दैनंदिन विधीचा काळजी घेण्याची जबाबदारी रोटेशन पद्धतीने कुटुंबाला सोपवली जाते. त्याच्यामुळे 2022 मंदिराची काळजी घेणारे कुटुंब 25 वर्षानंतर म्हणजेच 2047 पुन्हा प्रभावीपणे मंदिराची देखभाल करेल. ही परंपरा कुटुंबे पिढ्यानपिढ्या पाळत आहेत. या मुख्य मंदिराच्याच बाजूला कौलारू घरासारखं हे मंदिर आहे. हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि हे खासगी मंदिर आहे, त्यामुळे फक्त संध्याकाळी 7 आरतीसाठी उघडतात. परंतु जर भाविकांना दर्शन घ्यायचं असेल तर तिथे एक छोटीशी खिडकी आहे, त्या खिडकीतनं आपण या देवाचं दर्शन घेऊ शकतो. तर चला आपण ती खिडकी बघूया.
मित्रांनो, मंदिराची इथे वेळ दिलेली आहे दर्शनासाठी 6 ते 12:30 मंदिर उघडं असतं. 12:30 मंदिराचे दरवाजे बंद होतात, ते 4 बंद असतात आणि संध्याकाळी 4 उघडतात, ते 4 ते 7 ही वेळ आहे. तर तुम्ही त्या वेळेस समजा इकडे येणार असाल त्या मंदिरात नक्की या, खूप सुंदर मंदिर आहे. आपल्याला इथे काही माहिती दिसते ती आता बघूया आपण. हे बघा, इकडे यांनी म्हणलं देवेश्वर देवस्थानाचा जीर्णोद्धार तिथी कार्तिक वद्य नवमी शके 1928 ते पौष शुद्ध चतुर्थी शके 1930 या कालावधीत लोकवर्गणीतून करण्यात आला. या कामासाठी रुपये 20 लाख खर्च झाला होता. तर त्यावेळेस म्हणजे 1928 ते 1930 सालामध्ये 20 लाख म्हणजे केवढे असतील, तर हे त्यावेळेचं जीर्णोद्धार यांनी केलेला आहे. खूपच मस्त आणि सगळ्यात मेन चांगल्याचं आहे, खूप छान मेंटेनन्स ठेवला आहे आणि जागा खूप सुंदर आहे. पाताळगंगेच्या बाजूला असल्यामुळे एकदम शांत आणि एकदम स्वच्छ वाटते जागा, खूपच मस्त. वा, मंदिराच्या मागच्या बाजूस मारुती मंदिर आहे ते आता बघूया. आणि इथे रामाचं मंदिर आहे. आपण मंडई इकडनं आलो होतो, आपली गाडी इकडे लागलेली आहे आणि इकडनं खरं एंट्री आहे. मंडई आपल्याबरोबर मंदिराच्या इथे आल्यानंतर आपल्याला एक दादा भेटलेले आहेत, त्यांना बरीच मंदिराची माहिती आहे, ती आता आपण त्यांच्याकडनं प्रत्यक्षच ऐकूया. नमस्कार दादा. हां, तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव दिलीप कृष्णाजी देव. बरं, आता मंदिराबद्दल दर्शकांना तुम्ही माहिती सांगाल. हां, इथे एक शंकराचं स्वयंभू मंदिर आहे. बरं, ते जवळजवळ 800 आहे. त्याचं दगडी बांधकाम म्हणजे फार पूर्वीच्या ह्याच्यातलं झालेलं आहे आणि इथे एक पाताळगंग नदी दक्षिण वाहिनी आहे. नंतर शंकराचं महाशिवरात्रीला जत्रा असते, सगळ्या पंचक्रोशीतले इथे लोक येतात, दर्शन घेतात. आणि ही पाताळगंग नदी आहे ही दक्षिण वाहिनी आहे. दक्षिण वाहिनी, त्यामुळे ह्या नदीला खूप महत्त्व आहे ह्या 12 हा. बाकी इथे आमच्याकडे राम हे झालं, शिवरात्री झालं की राम मारुतीचा उत्सव असतो 8 दिवस. बरं, मग तेव्हा पण जत्रा असेल. राम जत्रा नाही, गावातले लोक येतात, गावातले लोक. नाटक बिटक होतं. बरं, नाटकाची 900-500-700 परंपरा आहे. बरं, ठीक आहे. कारण मंदिर तर खूपच प्राचीन आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे उत्सव जे होतात महादेव मंदिराचे उत्सव म्हणजे फक्त महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवार. इथे एक समोर दीपमाळ आहे. बरोबर. हा, ती पूर्वी दगडी होती, ते मागे 1990 पूर झाला, 1990 आधी तेव्हा ती पडली. मग सळ्या टाकून काँक्रीटची बांधली आणि तिथे वरती त्रिपूर ठेवतात. आणि या शंकराच्या मागे एक बारीक होल आहे, तिथनं पाहिलं की ते त्रिपूर दिसतो. शंकराच्या पिंडीच्या मागे, पिंडीच्या नाही, बाहेर या एवढी त्याचा हस्त ह्याचा नमुना म्हणजे बांधकामात तेवढं त्या कौशल्याने बांधलं. बांधलेलं. बरोबर. धन्यवाद दादा, खूप सुंदर माहिती सांगितली. थँक्यू.
मंडई असं सुंदर मंदिर आपण बघितलेलं आहे आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.